नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या न्यूजपेपरमध्ये एक बातमी होती, कतारमधील कूटनीतीचा विजय। गेले काही दिवस ही बातमी प्रकर्षाने चर्चेत आहे। गेले काही दिवस म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून विशेषतः। मुद्दा काय होता तर ऑगस्ट 2022 कतार देशामधील एका कंपनीमधील भारताच्या काही अधिकाऱ्यांना, की जे भारताचे नौदलाचे माजी अधिकारी होते आणि नंतर त्यांनी कतारमधल्या एका कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली होती, त्या अधिकाऱ्यांना ऑगस्ट 2022 अटक झाली आणि गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 त्यांना हेरगिरीचा आरोप ठेवून देहदंडाची शिक्षा झाली आणि संपूर्ण भारतामध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला की भारताच्या अधिकाऱ्यांना किंवा भारताच्या नागरिकांना कतारमध्ये देहदंडाची शिक्षा, 1, 2, 9, 8 अधिकाऱ्यांना। परंतु गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून ते आजपर्यंत भारत सरकारने आपल्या डिप्लोमसीचा, आपल्या परराष्ट्र धोरणातील कूटनीतीचा वापर करून या 8ही भारतीय माजी नौदल अधिकारी, भारतीय नागरिकांची देहदंडाची शिक्षा तर रद्द केलीच, शिवाय 2 दिवसापूर्वी या अधिकाऱ्यांना सुखरूप सर्व शिक्षा माफ करून मायदेशी परत आणलं। विद्यार्थी मित्रांनो, हा भारतीय कूटनीतीचा खूप मोठा विजय आहे। फक्त कतारच नाही तर अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेले भारतीय नागरिक, विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेले भारतीय नागरिक, त्यांना आपण सुखरूप भारतात आणलेलं आहे। हे जे रेस्क्यू मिशन आहे ते गेले काही वर्षात भारत सरकार अतिशय उत्तम रीतीने निभावत आहे आणि ही सर्व जी काही मुद्दे आहेत, ही सर्व जी काही लक्षणं आहेत, ती काय दर्शवत आहेत तर भारत या देशाची सुपर पॉवर होण्याकडे सुरू असलेली वाटचाल दर्शवित आहेत। त्या अनुषंगानेच मित्रांनो, आपण आज भारत पश्चिम आशिया, भारत कतार आणि भारताच्या कूटनीतीचा विजय याबद्दल चर्चा करणार आहोत। ही चर्चा या दृष्टीने महत्त्वाची आहे की या घटनेवरती डेफिनेटली, निश्चितपणे मुख्य परीक्षेत लेखी स्वरूपामध्ये प्रश्न येणारच आहे, हे लक्षात घ्या। इतकंच नव्हे तर ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न येऊ शकतो। सो चला तर मग आपण त्याची चर्चा करूया। ही चर्चा करत असताना आपल्याला प्रथम भारत आणि पश्चिम आशिया या दोन भागामधील जो काही परराष्ट्र धोरणाशी संबंधित, किंवा आपण इन जनरल म्हणूया भूराजनैतिक जो काही संबंध आहे, त्याची पार्श्वभूमी आधी लक्षात घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे कतार प्रकरण नक्की होतं काय आणि त्यात भारतीय कूटनीतीचा विजय कसा झाला हे पाहणार आहोत। सो सुरुवात करूयात। आता कसं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, प्रत्येक राष्ट्राचं परराष्ट्र धोरण आहे। प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्ये काही ना काही भूमिका बजावत असतं, पण आंतरराष्ट्रीय राजकारणामधील, त्या सत्तेमधील, त्या वर्चस्वामधील तुमचं स्थान काय, एखाद्या राष्ट्राचं आंतरराष्ट्रीय सत्तेमधील, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील वजन काय, वर्चस्व काय, याचं मोजमाप युजुअली आपण 2 प्रकारे करतो। कोणते 2 निकष वापरतो आपण? तर पहिला निकष लक्षात घ्या की जेव्हा तुमच्या राष्ट्रावर इतर एखाद्या बलाढ्य किंवा सो कॉल्ड सुपर पॉवर राष्ट्रांद्वारे प्रेशर येतं, कुठल्या तरी गोष्टीकरता दबाव आणला जातो, तो दबाव तुम्ही किती सक्षमपणे हाताळता, आपल्या राष्ट्रावर बलाढ्य राष्ट्रांकडून आलेला दबाव आपण किती सक्षमपणे हाताळतो, ही एक पहिली गोष्ट तुमचं वर्चस्व आंतरराष्ट्रीय राजकारणात किती आहे ते निश्चित करते। दुसरी गोष्ट ती त्याच्या पुढची पायरी आहे, दुसरी गोष्ट जी आहे ती पहिल्या पायरीच्या पुढची पायरी आहे, ती काय आहे, तर तुमचं राष्ट्र एखाद्या दुसऱ्या राष्ट्रावर दबाव आणून तुम्हाला अनुकूल, तुम्हाला फेवरेबल असा निर्णय त्या राष्ट्राला घ्यायला कसं काय भाग पडू शकतं, किती प्रमाणात तुम्ही त्या समोरच्या राष्ट्राला दबाव आणून तुमच्या फेवरमध्ये डिसिजन घ्यायला भाग पाडू शकता, ही तुमच्या वर्चस्वाची तपासण्याची दुसरी निकष म्हणून आपण म्हणू शकतो। आता जर आपण या दोन्ही निकषांबाबत भारताचा विचार केला तर खूप आधीपासूनच भारत पहिल्या निकषामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाला होता। आपण उदाहरणासह बघूयात। एक साधं उदाहरण लक्षात घ्या, रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि मग जगातील 5 राष्ट्र USA सगळे गेले युक्रेनच्या बाजूला, रशिया एकटा पडला। रशिया हा भारताचा मित्र आहे अगदी 1947 पासून, तेव्हापासून रशियाने आपल्याला मदत केलेली आहे, त्या गोष्टीची आपण जाणीव ठेवली। ॲट द सेम टाईम USA बरोबरचे पण आपले संबंध गेल्या काही वर्षात सुधारलेले आहेत। सो USA बरोबर सुद्धा आपले मैत्रीचे संबंध आहेत। अशा परिस्थितीमध्ये पहिला निकष बघा कसा आता आला समोर आपल्या,
आपण रशियाकडून ऑइल खरेदी करायला सुरुवात केली. ऑलरेडी आपण खरेदी करत होतो, पण आता झालं काय, पाश्चात्य राष्ट्रांनी रशियाकडून ऑइल घ्यायला बंद केलं. का? तर तो त्यांचा पैसे कमवण्याचा सर्वात प्रमुख मार्ग होता, आणि रशिया त्याद्वारे पैसे कमवून हे पैसे कुठे वापरणार होतं, हे पैसे रशिया वापरणार होतं युद्धामध्ये. त्यामुळे पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध टाकले, त्यांचं ऑइल खरेदी करायचं नाही, जेणेकरून त्यांची आर्थिक कोंडी होईल. अशा परिस्थितीमध्ये भारताला रशियाने स्वस्तात ऑइल द्यायला सुरुवात केली आणि भारत ते ऑइल खरेदी करू लागला. आता या परिस्थितीमध्ये पहिला निकष बघा, USA किंवा या पाश्चात्य बलाढ्य राष्ट्रांनी भारताला प्रेशराइज करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही रशियाकडून ऑइल खरेदी करू नका, अन्यथा तुमच्यावर सुद्धा आम्ही आर्थिक निर्बंध लादू. परंतु भारताने हा निकष कसा परतवून लावला किंवा हा जो दबाव आहे तो कसा परतवून लावला, तर भारताने आपल्या कूटनीतीद्वारे दोघांनाही बॅलन्स केलं. आपला जो रशियाबरोबरचा व्यापार आहे तो तसाच चालू राहिला आणि USA कोणतीही बंधनं आपल्यावर आली नाहीत. म्हणजे जो पहिला निकष होता त्या पहिल्या निकषामध्ये आपण यशस्वी झालो की बलाढ्य राष्ट्रांचा जो काही दबाव आपल्यावर येतो तो दबाव आपण सक्षमपणे हाताळला, आपलं आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ न देता. आता दुसरा निकष तो येतोय त्या कतारच्या प्रकरणामध्ये. आपण एखाद्या राष्ट्राला प्रेशराइज करून त्या राष्ट्राकडून आपल्याला पाहिजे तो निर्णय घडवून आणतो, ते या कतारच्या प्रकरणाने सिद्ध केलेलं आहे. भारतीय नागरिक आणि ते सुद्धा नौदलाचे माजी अधिकारी ज्यावेळेस नोकरीनिमित्त कतारमध्ये स्थायिक झाले होते त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला गेला, त्यांना देहदंडाची शिक्षा झाली. आता आपण ती आपली माणसं गमावणार हे जवळपास निश्चित. अशा परिस्थितीत भारताने कतार गव्हर्नमेंटला प्रेशराइज केलं, आपली कूटनीती वापरली आणि कतार गव्हर्नमेंटला ती देहदंडाची शिक्षा रद्द करायला भाग पडलं. इतकंच नाही तर त्यांची सर्व शिक्षा माफ करून त्यांना सुखरूप मायदेशी आणलं. इथे आपण आपला दुसरा निकष पूर्ण केलाय की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं वर्चस्व राखण्याचा जो मुद्दा आहे तो इतर राष्ट्रांना प्रेशराइज करून त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तसं डिसिजन घडवून आणणं आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मुख्य प्रश्नाच्या दृष्टीने भारताचं बदलतं परराष्ट्र धोरण, भारताची बदलती कूटनीती, एक डिफेन्सिव्ह कडून एक ॲग्रेसिव्ह या स्वरूपाची जी कूटनीती आहे, या प्रकारची जी डिप्लोमसी आहे, या प्रकारचं जे परराष्ट्र धोरण आहे, त्याची जाणीव या प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्याला झालेली आहे. क्लिअर? आज आपल्या चर्चेचा मुद्दा भले काय आहे, कतार आणि ते संबंधित प्रकरण, पण त्याच्या आधी आपल्याला ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथे एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की भारत आणि हे पश्चिम आशिया यांच्यामधले जे काही परस्पर संबंध आहेत त्याच्याबाबत आपण आधी आढावा घेऊ, मग तुम्हाला कळेल, मग तुम्हाला जाणवेल की कतारने एवढं डेअरिंग केलं कसं की भारताच्या अधिकाऱ्यांना देहदंडाची शिक्षा सुनावण्या इतपत मोठं पाऊल कतारने का उचललं. ते काही असं सहजासहजी उचललेलं नाही आहे. मुळात त्यांच्यावर जो आरोप ठेवला गेला हेरगिरीचा तो धादांत खोटा आहे. मग तो आरोप ठेवून त्यांना एवढं तडकाफडकी देहदंडाची शिक्षा सुनावण्या इतपत कतारने मजल का मारली ते आपल्याला आधी लक्षात घ्यायचं आहे. सो चला तर आपण त्याची आधी चर्चा करूया आणि मग आपण कूटनीतीत कसा विजय मिळवला ते पाहूयात. आता आधी हे लक्षात घ्या की पश्चिम आशिया नक्की काय आहे. भारतापासून आपण पश्चिमेकडे सरकलो, पाकिस्तान अफगाणिस्तान. पाकिस्तान अफगाणिस्तान हे भारतासह दक्षिण आशियामध्ये येतात. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपासून आपण पलीकडे सरकलो की इराण, इराक, तुर्कस्तान असे हे पश्चिम आशियामधले देश. म्हणजे इराणपासून तुर्कस्तानपर्यंत आणि दक्षिणेकडे सरकलात तर अरेबियन द्वीपकल्पावरचे सर्व देश, ज्यामध्ये सर्वात मोठा आहे सौदी अरेबिया, दुसरा एक महत्त्वाचा आहे UAE संयुक्त अरब अमिरात आणि एकदम दक्षिण टोकाला येमेन. हे सर्व जे देश आहेत पश्चिम आशियामधले, त्यातला एक अपवाद इस्रायल वगळता सर्व देश मुस्लिम राष्ट्र आहेत. या राष्ट्रांचं वैशिष्ट्य असं की यामधल्या बहुतांश राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणामध्ये जीवाश्म इंधनं म्हणजे खनिज तेल नैसर्गिक वायू आहे. 1950 ज्यावेळेस या खनिज तेल नैसर्गिक वायूला फार महत्त्व प्राप्त झालं, त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत गेला, तसतसं या राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला, ही राष्ट्र श्रीमंत झाली. आर्थिकदृष्ट्या हे संपन्न झाले, पण राजकीयदृष्ट्या हे अजून सुद्धा मध्ययुगीन जीवन जगतायत. म्हणजे काय, तर राजकीयदृष्ट्या आधुनिकपणाचं लक्षण असणारी लोकशाही या राष्ट्रांमध्ये नाही आहे. या राष्ट्रांमध्ये आहे राजेशाही, ज्याला आपण फ्युडलिझम वगैरे म्हणू शकतो. म्हणजेच राजकीयदृष्ट्या हे मागास आहेत, आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत.
आता यामध्ये या पश्चिम आशियाई राष्ट्रांमध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे. हे ध्रुवीकरण कसं झालेलं आहे, तर एका बाजूला ज्यू राष्ट्र इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला सगळी मुस्लिम राष्ट्र. जो काही इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आहे त्यामध्ये पॅलेस्टाईनला ही राष्ट्र मदत करतात इस्रायलच्या विरोधात. सो इथे असं ध्रुवीकरण झालेलं आहे. आता या सगळ्या चित्रामध्ये भारत कुठे होता, तर स्वातंत्र्यानंतर आपण इस्रायलशी फार काही संबंध ठेवले नाहीत. आपण ऑइल गॅस करता गल्फ म्हणजे आखाती राष्ट्रांवर, या पश्चिम आशियामधल्या राष्ट्रांना आपण आखाती राष्ट्र असं म्हणतो, कारण ते पर्शियन गल्फ पर्शियन आखाताच्या दोन्ही बाजूला आहेत म्हणून त्यांना आपण आखाती राष्ट्र म्हणतो. या राष्ट्रांना पाश्चात्य देश म्हणजे कोण, युरोप आणि उत्तर अमेरिका, मिडल ईस्ट मध्यपूर्व असं संबोधतात. आपण ती चूक करायची नाही, ते त्यांच्यासाठी मध्यपूर्व मिडल ईस्ट आहेत, आपल्यासाठी नाहीत, आपल्यासाठी ते पश्चिमेला आहेत हे ध्यानात ठेवा. त्यामुळे उत्तर लिहिताना आपण कधीही मिडल ईस्ट असा शब्द वापरायचा नाही. सो बॅक टू द टॉपिक. आता काय झालं, भारताने कायमस्वरूपी या पश्चिम आशियामधल्या राष्ट्रांबरोबर, मुस्लिम राष्ट्रांबरोबर चांगले सौहार्दाचे संबंध ठेवले. बरेचसे भारतीय नागरिक तिकडे स्थलांतरित झाले रोजगाराकरता. परंतु प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत पाकिस्तान असा काही संघर्ष उद्भवायचा, त्यावेळेस प्रत्येक वेळेस ही राष्ट्र कोणाची बाजू उचलून धरायचे, तर इस्लामिक कंट्री म्हणून पाकिस्तानची बाजू उचलून घ्यायची. परंतु हे चित्र आजच्या घडीला बदललेलं आहे. आपण जे काही म्हणतो ना कूटनीतीचा विजय, कूटनीतीचा विजय, तो इथंच दिसतोय. आज त्यांनी पाकिस्तानची बाजू घेणं सोडून भारताची बाजू घ्यायला सुरुवात केलेली आहे. झालं असं की साधारणतः 1990 नंतर आपण हळूहळू इस्रायल बरोबर संबंध सुधरवले, तसंच आपण या इस्लामिक राष्ट्रांबरोबरचे संबंध सुद्धा कायम चांगले टिकून ठेवलेले आहेत. आता झालं कसं लक्षात घ्या, गेल्या 10 वर्षातल्या जर घडामोडींचा आपण विचार केला तर भारत आणि पश्चिम आशिया आणि त्यातल्या त्यात भारत आणि UAE. UAE म्हणजे कोणता देश, संयुक्त अरब अमिरात. बऱ्याच जणांना हा देश माहिती नसतो. त्यांना जर मी म्हणालो दुबई माहिती आहे का, अबुधाबी माहिती आहे का, तर यस, दुबई आणि अबुधाबी ही दोन शहरं UAE या देशामध्ये आहेत, युनायटेड अरब एमिरेट्स या देशामध्ये आहेत. सो तो UAE हा देश आणि दुसरा सौदी अरेबिया जो सर्वात मोठा आहे त्या भागातला, या दोन देशांबरोबर विशेषतः आपले संबंध खूपच चांगले झालेले आहेत. आता काय प्रॉब्लेम उद्भवतोय तो नीट लक्षात घ्या. थोडा वेळ आपण इस्रायलला बाजूला सोडू, इस्रायलचा विचार सोडून द्या. ही जी इस्लामिक राष्ट्र आहेत पश्चिम आशियामधली, त्यांच्यामध्ये सुद्धा आता हळूहळू दोन गट व्हायला लागलेले आहेत. कसे झाले दोन गट, तर नीट लक्षात घ्या, सौदी अरेबिया आणि UAE यांनी त्यांची जी कट्टरतावादाची भूमिका होती ती थोडीशी सौम्य केली, ती थोडीशी मवाळ केली, आणि ही लोक आता उदारमतवादाकडे झुकू लागलेले आहेत. म्हणजे केवळ मुस्लिम राष्ट्रांनाच समर्थन करायचं, सारासार विचार करायचा नाही, असं जे धोरण होतं ते सोडून दिलंय. आणि अर्थव्यवस्थेला कोण मदत करतंय, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कोण महत्त्वाचं आहे, त्या राष्ट्रांबरोबर संबंध ठेवायचे, कट्टरतावादी विचार सोडून द्यायचा, हे अशा स्वरूपाचं उदारमतवादी धोरण स्वीकारलेलं आहे सौदी अरेबिया आणि UAE या दोन देशांनी. याच्या उलट इराण, तुर्कस्तान हे देश अजूनसुद्धा कट्टरतावादी आहेत, रादर ते जास्त प्रमाणात कट्टरतावादाकडे झुकायला लागले. आणि अजून एक देश म्हणजे जो आपल्या चर्चेचा मूळ मुद्दा आहे आजचा, कतार. कतार मात्र न्यूट्रल असल्याप्रमाणे भासवतोय, पण ते तसं काही नाही आहे. कसं, तर त्याचे दोन पुरावे लक्षात घ्या. ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कारवाया तीव्र होत्या, त्यावेळेस त्या तालिबान संघटनेला कतारने त्यांच्या देशात कार्यालय उघडू दिलं. आज सुद्धा इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामधल्या हमास या अतिरेकी संघटनेचं कार्यालय कतारमध्ये आहे. आणि हे जवळपास जगजाहीर आहे की पाकिस्तानप्रमाणे कतार देखील अतिरेकी संघटनांना मदत करतंय. म्हणजे थोडक्यात इराण, तुर्कस्तान, कतार हे एका बाजूला जे कट्टरतावादाकडे झुकलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला सौदी अरेबिया आणि UAE हे हळूहळू का होईना उदारमतवादाकडे झुकलेले आहेत. आता अशा या दोन गटांबरोबर भारताचा संबंध कसा, तर गेल्या काही वर्षात, विशेषतः गेल्या 10 वर्षात मोदीजी सत्तेत आल्यापासून काय झालं, तर या मोदीजींनी किंवा या गव्हर्नमेंटनी सौदी अरेबिया आणि UAE बरोबरचे आपले संबंध फार वेगात आणि अतिशय उत्तम रीतीने सुधारलेले आहेत. अगदी काल परवाचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या, जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आपल्याला UAE या देशामध्ये स्थापन केलेलं आणि मोदीजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन किंवा त्याचं पूजन झाल्याचं आपण पाहतो, इनॉग्रेशन म्हणू आपण थोडक्यात. सो ही एक खूप मोठी घटना आहे की एक कट्टर इस्लामिक राष्ट्रामध्ये जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर बांधलं जाणं,
मुद्दा इथे धर्माचा नाहीये हे लक्षात घ्या. याला धार्मिक रंग देता कामा नये. मुद्दा काय आहे की ते कट्टरतावादी राष्ट्र कसं उदारमतवादाकडे झुकलेलं आहे हा मुद्दा आहे. आता यात अजून दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या दोन घटना कोणत्या? आय टू यू टू ज्याला आपण पश्चिमेकडची क्वाड संघटना म्हणून ओळखतो. हे काय I2U2? दोन वेळा आय, दोन वेळा यू, म्हणून त्याला I2U2 असं म्हणतो. कोण आहे या संघटनेमध्ये? दोन आय कोण? तर आय फॉर इस्रायल, आय फॉर इंडिया. दुसरे दोन अल्फाबेट्स काय? यू, एक आहे USA, दुसरा आहे UAE. या चार देशांनी ही एक संघटना स्थापन केलेली आहे ज्याद्वारे या चार राष्ट्रांमध्ये खूप चांगलं आर्थिक आणि इतर बाबतीत सहकार्य व्हायला लागलेलं आहे. ही एक घटना फार महत्त्वाची. दुसरी घटना की गेल्या G20 परिषदेमध्ये भारत, इस्रायल, USA, आय रिपीट, भारत, इस्रायल, USA आणि पश्चिम आशियामधलं सौदी अरेबिया आणि UAE यांनी एकत्रित येऊन भूमार्गे दक्षिण आशिया, पश्चिम आशिया आणि युरोप जोडण्याचा निर्णय घेतला. सो थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय की भारत हे जे दोन गट आपण म्हणालो ना की उदारमतवादाकडे झुकणारे सौदी अरेबिया आणि UAE आणि दुसरा गट कोणता? कट्टरतावादाकडे झुकलेले इराण, कतार, तुर्कस्तान. ह्या दोन गटांमध्ये आपल्याला भारत कोणाकडे झुकलेला दिसतोय? या उदारमतवादी राष्ट्रांकडे झुकलेला दिसतोय. आता असं का? तर साहजिक आहे, भारताला आर्थिक दृष्ट्या देणं घेणं आहे. ज्या राष्ट्रांबरोबर व्यवहार करून आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल ते राष्ट्र आपल्यासाठी महत्त्व. या साध्या सोप्या विचाराने आपण ही पावलं उचललेली आहेत. म्हणजेच या दोन राष्ट्रांबरोबर, सौदी अरेबिया आणि UAE बरोबर, आपण गेल्या 10-15 वर्षात खूप सारे करार केलेत की ज्याद्वारे या देशांबरोबरचा आपला व्यापार व्यवहार वेगात वाढत आहे. त्याचं एक उदाहरण लक्षात घ्या. त्याचं एक साधं सोपं उदाहरण हे आहे की गेल्या 2015 पासून आजच्या 2024 पर्यंत, म्हणजे किती वर्ष झाली? साधारणतः 9 ते 10 वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी यांनी 7 वेळा, भारतासारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्राच्या पंतप्रधानांनी 7 वेळा UAE दौरा केला. ते काय फिरायला गेले नव्हते, प्रत्येक भेटीमध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर महत्त्वाचे करार केलेले. आता ठीक आहे, आपल्याला त्यांची गरज आहे. पश्चिम आशियाची का गरज आहे? सर्वात महत्त्वाचं, भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा तेल आणि वायू खरेदी करणारा 3रा क्रमांकाचा खरेदीदार आहे आणि भारताचं बहुतांश ऑइल गॅस कुठून येतंय? पश्चिम आशियाकडून येतंय. त्यामुळे आपल्याला त्यांची गरज आहे. तसंच दुसरी गोष्ट काय, तर भारतातील जवळपास 90 लाख नागरिक, किती? जवळपास 90 लाख नागरिक आपल्याला या पश्चिम आशियाई गल्फ राष्ट्रांमध्ये रोजगाराकरता स्थायिक झालेले आढळत आहेत. आणि ह्या नागरिकांनी गेल्या वर्षभरामध्ये 40 अब्ज डॉलर परकीय चलन भारतात पाठवलेलं आहे. तिथे पैसा कमावला, बचत केला, भारतात पाठवला. 40 अब्ज डॉलर एवढं परकीय चलन, ज्याला आपण रेमिटन्सेस असं म्हणतो, ते भारताला मिळालेलं आहे. सो हा भारतासाठीचा खूप मोठा फायदा आहे. शिवाय भारतामधील अनेक कंपन्यांची उत्पादनं, मग ते वस्तू असो सेवा असो, आपण तिथं निर्यात करत असतो. विशेषतः कृषी माल आहे आणि इतर अनेक गोष्टी. त्यामुळे भारतासाठी ही राष्ट्र फार महत्त्वाची आहेत. किंबहुना ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यांना आपलं महत्त्व काय? त्यांना महत्त्व हे की आपण त्यांचं खूप मोठं गिराईक आहोत ऑइल गॅससाठी. दुसरं महत्त्व, त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारं कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात भारतातून येत आहे. हे त्यांच्यासाठी दुसरं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तिसरं महत्त्वाचं कारण लक्षात घ्या. भारताने ज्यावेळेस या दोन राष्ट्रांबरोबर संबंध सुधारले, त्या संबंधामध्ये लष्करी आणि संरक्षणात्मक संबंध हे फार महत्त्वाचे आहेत. त्या राष्ट्रांच्या लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं, त्या राष्ट्राच्या लष्कराला, त्यांच्या डिफेन्स फोर्सेसला आवश्यक ते साहित्य साधनं पुरवणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत ह्या सौदी अरेबिया, UAE आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्याबाबत. आणि इथेच खरा प्रॉब्लेम झाला, इथेच मिठाचा खडा पडला. कोणामध्ये? भारत आणि कतार, भारत तुर्कस्तान, भारत इराण यांच्या संबंधामध्ये. भारताची या राष्ट्रांबरोबर झालेली जवळीक ही कतारला खुपणं निश्चितपणे अपेक्षित आहे. आणि तेच झालं, मग या सगळ्या गोष्टीचा राग कुठेतरी काढायचा, या सगळ्या गोष्टीचा वचपा कुठेतरी काढायचा, या अनुषंगानेच कदाचित ही कारवाई झाली. भारतीय नौसैनिकांवर, नौदलाच्या त्या माजी अधिकाऱ्यांवर
आरोप हेरगिरीचा आरोप ठेवून त्यांना देहदंडाची शिक्षा करणं हे सगळं या बदललेल्या भूराजनैतिक धोरणांचा परिपाक आहे. आणि याला फोडणी घालणारा कोण आहे तर पाकिस्तानची ISI संघटना. असा एक मतप्रवाह आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये दिसून येतो. त्यामुळेच की जे काही भारताचे या दोन देशांबरोबरचे सुधारलेले संबंध आहेत त्यामुळेच कदाचित कतारने हे असं टोकाचं पाऊल उचललं आणि इथे निर्माण झाली परीक्षा भारतीय सरकारची. भारतीय सरकारच्या परराष्ट्र धोरणाची परीक्षा इथे उद्भवली आणि त्या परीक्षेत आपण यशस्वी झालो. कशा प्रकारे यशस्वी झालो तेच आता आपण पाहणार आहोत. आता लक्षात घ्या या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली कशी. मुद्दा काय आहे, कतार हा देश मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेल नैसर्गिक वायूची विक्री करतो आणि ते तेल वायू घेऊन जाणारी जहाजं जी आहेत ती पर्शियन आखातामधून बाहेर पडतात, अरबी समुद्र किंवा हिंदी महासागरात येतात आणि मग तिथून सर्व जगभर जातात. सो या व्यापारामध्ये या सागरी वाहतुकीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये आणि इन जनरल आपल्या संरक्षणात्मक दृष्टिकोनातून कतार सरकारला असं वाटलं की आपलं नौदल काय करावं, सक्षम करावं. आणि मग नौदल सक्षम करण्यासाठी नौदलाला गरज आहे कशाची, पाणबुड्यांची. सो या पर्शियन आखातामध्ये कसल्या प्रकारच्या कोणत्या प्रकारच्या पाणबुड्या आपण वापराव्या, कोणत्या प्रकारच्या पाणबुड्यांचा आपण विकास करावा याकरता अहवाल द्यावा म्हणून त्यांनी अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी या कतारमधल्याच एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. आता ही अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी जी कंपनी आहे ती कतारच्याच एका माजी नौदल अधिकाऱ्याची कंपनी आहे आणि या कंपनीचे ऑलरेडी पाश्चात्य विकसित राष्ट्रांबरोबर खूप चांगले संबंध आहेत, त्यांचं चांगलं कम्युनिकेशन आहे. या कंपनीला हे टेंडर दिलं. मग या कंपनीने काय केलं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक जाहिरात दिली की आम्हाला असे असे पाणबुडीच्या विकासाकरता डिझाईन करण्याकरता संशोधन करण्याकरता नौदल अधिकाऱ्यांची गरज आहे. मग त्याकरता भारतातल्या जवळपास 70 माजी नौदल अधिकाऱ्यांनी अप्लाय केलं, त्यापैकी हे 8 नौदल अधिकारी निवडले गेले. आता या अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी कंपनीने या पाणबुड्यांचा विकास करण्यासाठी जे काही नौदल अधिकारी निवडले त्यामध्ये पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या, फक्त भारतीय नौदल अधिकारी नव्हते. त्या प्रोजेक्टवर काम करणारे हे 8 भारतीय नौदल अधिकारी प्लस कतारचे काही नौदल अधिकारी प्लस इतर राष्ट्रांचे नौदल अधिकारी होते. पण ठपका आरोप ठेवला गेला फक्त भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर. शंकेला पहिला वाव इथंच येतोय. आता झालं काय प्रॉब्लेम, हे बाकीच्या देशांचे अधिकारी, कतारचे अधिकारी, भारतीय अधिकारी यांनी मिळून पाणबुड्यांच्या विकासासंदर्भात जो काही अहवाल केला तो त्या कंपनीला दिला आणि नंतर असं कळालं की हा अहवाल फुटला. हा अहवाल, या अहवालाची प्रत पोहोचली कोणाला, इस्रायलला मिळालेली आहे, USA मिळालेली आहे. म्हणजे जी गोपनीय माहिती होती ती गोपनीय माहिती फुटली. कोणाकडून, कंपनीकडून. मग या सगळ्या गोष्टीचा ठपका या देशाने ठेवला त्या फक्त 8 भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर. आता खरं पाहता अहवाल तयार करण्यामध्ये सगळे अधिकारी समाविष्ट होते, ज्यात कतारचे झाले, भारतीय झाले, इतर देशातले झाले. मग ठपका फक्त भारतीय नागरिकांवर का, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कुठंतरी भारताबरोबरचे संबंध थोडेसे दूषित झाले, आता भारताबद्दल राग आहे. आपण म्हणतो ना वड्याचा राग वांग्यावर का तेलाचा राग वांग्यावर, तशा म्हणीसारखं हे झालं बघा, वड्याचं तेल वांग्यावर असं काहीतरी म्हण आहे, तसं हे काहीतरी झालं बघा. म्हणजे कुठंतरी तो भारतावरचा जो राग आहे तो राग त्यांनी इथं काढलेला आहे. क्लिअर. आता प्रॉब्लेम असा की 30 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी त्यांच्यावर हा आरोप ठेवला, त्या अधिकाऱ्यांना अटक केली आणि गेल्या वर्षी ऑक्टोबर 26, 2023 त्यांना देहदंडाची शिक्षा सुनावली. त्यांना अटक झाल्यापासूनच सगळं काही अस्थिर झालं होतं. भारत सरकारने लगेच आपले प्रयत्न सुरू केले आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा हा की जेव्हा एखाद्या परदेशी नागरिकाला दुसऱ्या राष्ट्रामध्ये अटक होते, काहीतरी आरोप ठेवला होतो, त्यावेळेस त्या नागरिकांना कायदेशीर मदत घेण्याची परवानगी असते. त्या नागरिकांना त्यांच्या देशाचं जो काही दूतावास तिथे असेल त्या दूतावासाशी संपर्क साधून तिथून मदत घेण्याची परवानगी असते ॲज पर इंटरनॅशनल लॉज. ते इथं काहीही फॉलो केलं गेलं नाही.
आणि मग शेवटी त्यांनाही देहदंडाची शिक्षा सुनावली गेली. आता या गोष्टीमध्ये एक दोन मुद्दे महत्त्वाचे लक्षात घ्या की कंपनीचा अहवाल तयार करण्यामध्ये अनेक अधिकारी होते, परदेशी, कतारी, भारतीय. मग भारतीयांवरच ठपका का? भारतीय अधिकाऱ्यांनी हेरगिरी केली असा ठपका भारतीयांवरच का? त्यात त्यांनी काय सांगितलं की डिजिटल एव्हिडन्सेस आम्ही ग्राह्य धरून त्यांना देहदंड दिलाय. डिजिटल एव्हिडन्सेस म्हणजे डिजिटल माध्यमातून तो अहवाल किंवा ती हेरगिरी केली गेली. पण आता एक साधी गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या कंपनीचं कम्युनिकेशन एखाद्या इस्रायल किंवा USA सारख्या राष्ट्राबरोबर होत आहे, तर ते तसं डिजिटल कम्युनिकेशन करण्याची परवानगी या किरकोळ अधिकाऱ्यांना की जे त्या कंपनीमध्ये नाममात्र पदावर होते त्यांना कशी काय मिळाली? आणि जर हे भारतीय अधिकारी तसं कम्युनिकेशन करत असतील तर त्याची कंपनी, त्याची कल्पना त्या कंपनीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना असणारच आहे. पण या कुठल्याही गोष्टी ध्यानात न घेता त्यांनी भारतीयांवर कारवाई केली आणि मग भारत सरकार खडबडून जागा झालं. भारत सरकारने आपली पावलं उचलायला सुरुवात केली. यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका बजावलेली आहे ऑफकोर्स नरेंद्रजी मोदी यांनी आणि खरं ऑन फील्ड आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अजित डोवल, जे अंतर्गत सुरक्षिततेचं बाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात ते. या दोघांनी झटपट पावलं उचलून सर्वात प्रथम ही जी शिक्षा आहे तिला स्थगिती दिली, त्यानंतर ही शिक्षा रद्द केली आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना प्रेशराईज करून त्यांना सर्व शिक्षा माफ करून मायदेशी आणलं. आता खरं पाहता लक्षात घ्या, आरोप चुकीचा होता, आरोप खोटा होता, पण त्यांच्या सापळ्यात अडकलेले आपले सैनिक, आपले अधिकारी, आपली माणसं सोडवणं हे सोपं नाही, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. मग असं भारताने केलं काय? ते मराठीत म्हणतात ना, नाक दाबलं की तोंड उघडतं, तसा प्रकार आपण केलेला आहे. कतार या राष्ट्राला भारताबाबत जरी नाराजी निर्माण झालेली असली का, तर भारत कोणाच्या जवळ गेला आहे? आता सौदी अरेबिया, UAE यांच्याजवळ गेला आहे. त्यामुळे या कट्टरतावादी कतारच्या मनात भारतीयाबद्दल, भारताबद्दल कुठेतरी कटुता जरी आली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था ही आज खूप मोठी अर्थव्यवस्था आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात कतारला भारताची गरज आहे. कशी गरज आहे? एक साधे सोपे मुद्दे लक्षात घ्या. आजच्या घडीला कतार आणि भारत यांचा व्यापार हा जवळपास 1,503 कोटी डॉलर्स एवढा प्रचंड आहे. जर तुम्ही भारताला दुखावलं तर हा व्यापार ठप्प झाला म्हणून समजा, म्हणजे कतारचं आर्थिक नुकसान. तुलनात्मकदृष्ट्या कतारचं नुकसान जास्त होईल, कारण भारताला जगात अनेक पर्याय आहेत. आपण एखादी वस्तू कतारकडून घेतोय पण कतार नाही म्हटलं किंवा आपण कतारकडून घ्यायची नाही ठरवलं तर आपल्याला अनेक पर्याय ओपन आहेत, पण कतारला तसं नाही आहे, कतारला मर्यादा आहेत. दुसरी गोष्ट, या कतारमध्ये जवळपास भारतीयांनी 6,000 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. भारतीय लोक कतारमध्ये गेलेत, त्यांनी तिथे 6,000 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या कंपन्या त्या कतारच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, कतारचं उत्पन्न वाढवण्यात फार मोलाची भूमिका बजावत आहेत. तिसरी गोष्ट, या कतारमध्ये 9 लाख भारतीय रोजगार करतायत. ते रोजगार करणारे कुशल मनुष्यबळ आहे, त्यांचा या कतारच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा आहे. चौथा मुद्दा, भारत कतारकडून मोठ्या प्रमाणात गॅस आयात करतो. म्हणजे भारताला जेवढी काही गॅसची आयात करावी लागते त्यापैकी 40% गॅसची आयात, आय रिपीट, 40% गॅसची आयात आपण कोणाकडून करतोय? कतारकडून करतोय. या कतार बरोबर आपण एक करार केलेला आहे वायू खरेदीचा. तो करार आता 2028 संपणार आहे, पण तो करार संपण्यापूर्वीच 5 वर्ष आधी आपण हा करार पुन्हा रिन्यू केलेला आहे. आता 2028 पासून 2048 पर्यंत आपण हा करार राबवलेला आहे. आणि त्यात सुद्धा अगदी महत्त्वाचा मुद्दा बघा, म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला म्हणालो की एखाद्या राष्ट्राला दबाव आणून त्यांच्याकडून आपलं हित साध्य करून घ्यायचं, ते कसं? तर हे असं, हा जो 20 वर्षाकरता करार एक्सटेंड झालेला आहे 2028 ते 2048, या करारामध्ये आपण त्यांच्याकडून वायू खरेदी करणार, पण कोणत्या दराने? पुढची ती 20 वर्ष आजच्या दराने आपण त्यांच्याकडून वायू खरेदी करणार आहोत. जवळपास हा 7,500 कोटी डॉलर्सचा करार आहे. जर या कतारने भारतीय नागरिकांची शिक्षा माफ केली नाही, त्यांना खरोखरच मृत्यूदंड दिला, तर या कतारला एवढ्या मोठ्या आर्थिक तोट्याला, एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे, हे लक्षात घ्या.
हे कुठेतरी त्या कतारला जाणवलं आणि मग त्या कतारमधली देखील सूत्र हलायला सुरुवात झाली. त्यात दुसरी गोष्ट घडली की COP28 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28 ची जी काही परिषद दुबईमध्ये झाली त्यावेळेस पंतप्रधान मोदीजींनी त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे जे काही अमीर आहेत त्यांना भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्या चर्चेमध्ये त्यांनी कतारला विनंती केली का हे तुम्ही जे करताय त्याला काही सबळ पुरावे नाही आहेत आणि हे चुकीचं आहे, यामुळे आपले संबंध विस्कळीत होऊ शकतात. आणि तेव्हा मग त्या कतार या राष्ट्राला जाणीव झाली की आपण जर भारताच्या विरुद्ध कुठलंही पाऊल उचललं तर त्याचे जबर आर्थिक परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. आणि मुद्दा केवळ त्या आर्थिक परिणामांपर्यंतच मर्यादित राहणार नाही तर त्याचे आणखी इतर देखील दुष्परिणाम, कदाचित लष्करी दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतील याची जाणीव त्या कतार या राष्ट्राला झाली. आणि मग कतार राष्ट्राने काय केलेलं आहे, भारतीय नागरिकांची त्या माजी नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा आधी माफ केली, त्यांना साध्या कारावासात ठेवलं आणि नंतर तो कारावास देखील माफ केला आणि त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या एवढ्या सगळ्या प्रकरणाची चर्चा केल्यानंतर आपण एकाच फायनल कन्क्लुजनपाशी येतो. ते फायनल कन्क्लुजन काय आहे, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुमची अर्थव्यवस्था जर प्रबळ असेल तर निश्चितपणे इतर देशांचा तुमच्यावर आलेला दबाव तुम्ही सहज मॅनेज करू शकता. आणि त्याच्या पुढची पायरी, तुमची अर्थव्यवस्था जर प्रबळ असेल तर तुम्ही इतर राष्ट्रांना प्रेशराइज करून इतर राष्ट्रांवर दबाव टाकून तुमचं हित असेल असा निर्णय त्यांना घ्यायला भाग पाडू शकता. आज भारत, आज आपला देश भारत या दोनही निकषांबाबत यशस्वी झालेला आहे. आणि ही एक निर्देशक गोष्ट आहे. कशाची, तर वी आर हेडिंग टुवर्ड्स अ सुपर पॉवर. सो विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की असे जे काही मुद्दे आज आपल्या आजूबाजूला घडत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे. इथे आपण आज जी काही चर्चा केली ती फक्त कतार आणि भारत ते नौसैनिक हा प्रॉब्लेम काय एवढंच नाही, तर ते उद्भवलं का असेल, त्याच्यामागची जी तिथल्या पश्चिम आशिया आणि भारत यांच्यातील भूराजनैतिक संबंधांमधील जे काही बदललेले घटक आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आपण आधी चर्चा केली आणि मग या मुद्द्याकडे आलो. आता ही सगळी चर्चा केल्यानंतर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या घटनेवर कसा प्रश्न येऊ शकतो. अगदी साधा सोपा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो की कतारमधील नौसैनिकांबाबत जे काही प्रकरण झालं होतं त्याची माहिती द्या. पण UPSC असे बाळभूत स्वरूपाचे प्रश्न टाकत नाही. UPSC कशा प्रकारचा प्रश्न टाकू शकते लक्षात घ्या, तर या कतारमध्ये घडलेल्या घटनेमध्ये भारतीय कूटनीतीने जो काही विजय मिळवला त्याचं ॲनालिसिस करा किंवा त्याच्यावर टिप्पणी करा. भारताच्या बदललेल्या परराष्ट्रीय धोरणाचं ॲनालिसिस करा. कशाच्या पार्श्वभूमीवर, तर कतारमधील नौसैनिकांना निर्दोष ठरवून माघारी आणल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या बदललेल्या परराष्ट्र धोरणाचे ॲनालिसिस किंवा विश्लेषण करा किंवा त्याच्यावर टिप्पणी करा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला मुख्य लेखी परीक्षेमध्ये, मग ती MPSC असो किंवा UPSC असो, निश्चित अपेक्षित आहे. UPSC च्या या वर्षीच्या मेन्सला गॅरंटेड आणि इव्हन प्रिलिमला सुद्धा गॅरंटेड या गोष्टीवर प्रश्न येणं अपेक्षित आहे. सो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं काय याची चर्चा आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. सो मित्रांनो, जे काही स्टँडर्ड न्यूजपेपर आहेत त्या स्टँडर्ड न्यूजपेपरमध्ये येणाऱ्या बातम्या वाचत चला, त्याची पार्श्वभूमी समजून घेत चला, त्याचं विश्लेषण करत चला. आणि हेच आपण आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सातत्याने करणार आहोत. इतकंच नाही तर ते विश्लेषण केल्यानंतर त्यावर येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय असतील, त्या प्रश्नाच्या उत्तरात आपण काय लिहिणं अपेक्षित आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण या आजच्या घटनेबाबत जे काही प्रश्न मांडला त्या प्रश्नाच्या उत्तरात काय लिहिलं पाहिजे याची चर्चा करणार आहोत. सो टिल देन, गुड बाय अँड टेक केअर.